गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. इन लास्ट फ्यू लेक्चर्स वी हैव स्टार्टेड अवर CS1 पेपर. मागच्या काही लेक्चरमध्ये आपण आपला CS1 जो पेपर आहे त्या CS1 पेपरला काय केलेलं आहे, स्टार्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट टॉपिक जो आहे ऑपरेटिंग सिस्टीम तो आपला स्टडी करून झालेला आहे. आजच्या लेक्चरला आपण CS1 स्टार्ट करत आहोत आणि त्याच्यामधला HTML जो टॉपिक आहे त्या HTML टॉपिकला आपण स्टार्ट करत आहोत. हा टॉपिक 4th नंबरचा आहे बुकमध्ये. आता हा HTML टॉपिक आपण आत्ता काही घेणार आहोत कारण हा जो टॉपिक आहे HTML तो कशाशी रिलेटेड आहे, तर प्रोग्रामिंगशी रिलेटेड आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण 11th स्टँडर्डमध्ये C++ शिकलो त्याच्यावरती ज्या पद्धतीनं तुम्हाला प्रोग्राम्स विचारले जातात त्याच पद्धतीनं आता ह्या 12th मध्ये आपल्याला दोन प्रोग्रामिंगचे चॅप्टर्स असणार आहेत. एक असणार आहे त्यातला आपला HTML आणि सेकंड जो प्रोग्रामिंगचा चॅप्टर असणार आहे तो सेकंड प्रोग्रामिंगचा चॅप्टर आपल्याला असणार आहे C++, की जो ऑब्जेक्ट ओरिएंटेड टाईपनं आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. आता ह्या HTML मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे ते पहिल्यांदा आपण इन्क्लूड करून घेऊया. HTML काय आहे हो, तर आपण आत्ता सगळे इंटरनेटचा यूज करतो किंवा वेबसाईट्स म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना आता फॅमिलियर झालं असेल, कारण आत्ता आपण जे एज्युकेशन घेतो आहे ते एज्युकेशन कसं आहे तर ऑनलाईन पद्धतीनं आहे. मग त्याच्याशीच रिलेटेड काय आहे तर हे वेब पेजेस, ही कन्सेप्टसुद्धा इंटरनेटशीच रिलेटेड आहे. मग ह्या HTML चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकणार आहोत, तर ॲक्च्युली आपण आपले स्वतःचे वेब पेजेस तयार करू शकतो. म्हणजे ज्या पद्धतीने आपण इंटरनेटवरती एखादी साईट बघतो, google.com असेल किंवा कोणतीही साईट असेल की ज्याच्यावरती आपण नंबर ऑफ इन्फॉर्मेशन डिस्प्ले केली जाते, त्याच्यानंतर नंबर ऑफ पिक्चर्स तिथे डिस्प्ले केले जातात, ते जे वेब पेजेस आहेत तसे वेब पेजेस आपण आपले डायनॅमिक वेब पेजेससुद्धा तयार करू शकतो. हे आपण कशातून शिकणार आहोत, तर ह्या HTML चॅप्टरमधून. थ्रू आउट हा चॅप्टर ज्यावेळेला आपला फिनिश होईल त्यावेळेला प्रत्येकाला एक टास्क दिली जाईल, की ज्या टास्कमध्ये प्रत्येकानं आपण जे HTML मध्ये स्टडी केलेलं आहे त्याचा प्रॉपर यूज करून आपल्याला काय करायचे, तर एक छोटीशी वेबसाईट प्रत्येकाने डिझाईन करायचे हे ॲट द एंड ऑफ दिस चॅप्टर. लक्षात आलं की HTML चं बेसिक काय आहे, तर याच्यामध्ये वेब पेजेस कसे डिझाईन करायचे हे आपण शिकणार आहोत, प्लस वेबसाईट्स कशा डिझाईन केल्या जातात हे देखील आपण काय करणार आहोत, इथे शिकणार आहोत. आता पहिला आपला की पॉईंट्स आहे की HTML चा फुल फॉर्म तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर HTML चा फुल फॉर्म काय बघा, तर HTML इज हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. फुल फॉर्म काय आहे याचा, तर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज आहे ही. मग ही लँग्वेज कशासाठी यूज केली जाते हो, इट इज यूज टू क्रिएट अ वेब पेजेस. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही एखादी वेबसाईट बघता त्यावेळेला त्या वेबसाईटमध्ये काय असतात, तर कलेक्शन ऑफ वेब पेजेस असतात, बरोबर आहे. कोणतीही अशी वेबसाईट आहे का की त्याच्यामध्ये एकच वेब पेज आहे, नॉट पॉसिबल. वेबसाईटची डेफिनेशनच काय आहे, तर तिथं एकाच टर्मशी रिलेटेड वेब पेजेस काय केले जातात, कलेक्ट केले जातात आणि त्याला एक कॉमन नाव दिलं जातं, ते त्या वेबसाईटचं नेम असतं. मग लक्षात आलं तुमच्या की कोणतंही तुम्ही इंटरनेटवरती वेब पेज बघा ते वेब पेज कशातून डिझाईन केलेलं असतं, तर ह्या HTML मधून. मग HTML काय आहे, तर ही एक बेसिक लँग्वेज आहे की जी वेब पेज डिझायनिंगसाठी वापरली जाते, किंवा तुम्हाला कोणतंही वेब पेज जरी डिझाईन करायचं असेल तरी ते कशातून डिझाईन केलं जातं, तर ह्या HTML मधून डिझाईन केलं जातं. मग आपण हे डिझायनिंग करत असताना बरेचसे इतर टॅग बघणार आहोत. जर तुम्ही इंटरनेटवरती एखादं वेब पेज बघितलं तर ते वेब पेज किती कलरफुल असतं हो, त्याच्यामध्ये फक्त इन्फॉर्मेशन असते का, नाही आहे, तर त्याच्यामध्ये खूप सारे तुम्हाला बघायला भेटतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन डिस्प्ले केली असेल, त्याच्यानंतर एखादा ऑडिओ त्याच्यामध्ये इन्सर्ट केला असेल, एखादा व्हिडिओ इन्सर्ट केला असेल, एखादी इमेज इन्सर्ट केली असेल, एखादं मध्येच हेडिंग बोल्डमध्ये राईट डाऊन केलं असेल, काही फॉर्मॅटमध्ये इटॅलिक वापरलं असेल, मध्ये अधे टेबल इन्सर्ट केले असेल, हे सगळं आपल्याला कुठं बघायला मिळतं, तर त्या वेब पेजमध्ये. मग आपण ही आता तेच शिकणार आहोत की एखादं जर आपल्याला डायनॅमिक वेब पेज तयार करायचं आहे मग त्याच्यासाठी आपल्याला HTML खूप सपोर्ट करतं. त्याच्यामध्ये डिफरंट टाईप्सचे टॅग्स ऑलरेडी डिफाईन केलेले आहेत, ते फक्त आपण काय करायचे आहेत तर आपल्या पद्धतीनं त्याचा यूज करायचा आहे. मग HTMLचा फुल फॉर्म तर लक्षात आला की हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, आणि ती कशासाठी यूज केली जाते, तर वेब पेज डिझाईन करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. आता इथं मी तुम्हाला सांगते की वेब पेज म्हणजे काय. वेब पेज म्हणजे काय, तर तुमचं ऑर्डिनरी टेक्स्टच आहे, फक्त त्याला काय केलं जातं, तर थोडंसं फॉर्मॅटिंग केलं जातं. आता फॉर्मॅटिंग म्हटलं की तुमच्या लक्षात येईल
आपण नोटपॅड ही वापरतो आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड ही वापरतो, पण नोटपॅडमध्ये आपल्याला फॉर्मॅटिंग फॅसिलिटीज आहेत का हो? नाही आहेत. तितक्याशा फॉर्मॅटिंग फॅसिलिटीज आपल्याला नोटपॅडमध्ये नाही आहेत. मग त्याच्यापेक्षा थोड्याशा फॉर्मॅटिंग फॅसिलिटीज आपल्याला वर्डमध्ये प्रोव्हाइड केल्या आहेत की ज्याच्यामध्ये आपण बोल्ड करू शकतो, इटॅलिक करू शकतो, बरोबर आहे. पण हे कुठपर्यंत पॉसिबल आहे तर आपल्याच कम्प्युटरपर्यंत ते पॉसिबल आहे. जर आपल्याला हे थ्रू आउट वर्ड डिस्प्ले करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहेत, वेब पेजेस डिझाईन करावे लागणार आहेत. मग इथं आपण हे शिकणार आहोत की वेब पेजेस कसे डिझाईन करायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, इट इज ऑर्डिनरी टेक्स्ट विथ एक्स्ट्रा फॉर्मॅटिंग फॅसिलिटी. हे मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की वेब पेज असेल किंवा HTML फाईल असेल ही अशी काही वेगळी फाईल नाही आहे. तुमचं जे ऑर्डिनरी टेक्स्ट आहे त्यालाच काय केलेलं आहे, एक्स्ट्रा फॉर्मॅटिंग फॅसिलिटीज दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर HTML फाईल्स हॅव डॉट HTML एक्सटेन्शन. आता हे खूप महत्त्वाचं आहे बघा. आता आपण प्रोग्रामिंग लँग्वेज शिकत आहोत, प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये ते एक्सटेन्शन वापरणं खूप महत्त्वाचं आहे. जर आपण C++ ज्यावेळेला आपण शिकलो त्यावेळेला C++ ज्या फाईल्स आहेत त्या सेव्ह करण्यासाठी .cpp हे एक्सटेन्शन वापरलं जात होतं. त्याच पद्धतीनं आता आपण काय शिकणार आहोत तर HTML शिकणार आहोत. मग हे HTMLच्या फाईल्स ज्या आहेत त्या सेव्ह करण्यासाठी काय केलं जातं तर .HTML एक्सटेन्शननं ती फाईल काय केली जाते, सेव्ह केली जाते. हे सगळं आपण प्रोग्रॅमॅटिकलीसुद्धा बघणार आहोत. प्रत्येक स्टेप जी आहे ती तुमची याच ठिकाणी क्लिअर करून घ्या की ज्यावेळेला तुम्ही HTML प्रोग्राम राईट डाऊन करणार आहात त्याला फोल्डर्स कसे क्रिएट करायचे, तुमची फाईल्स जी आहे ती फाईल्स कुठं सेव्ह करायची, त्याच्यासाठी एक्सटेन्शन काय वापरायचं आणि त्याचा आउटपुट जे आहे ते आउटपुट कुठं पाहायचं. त्याच्यानंतर यूज नोटपॅड फॉर कोड रायटिंग. आता आपण जर C++ प्रोग्राम पाहिलं तर C++ प्रोग्रामसाठी आपल्याला काय करावं लागत होतं हो, तर आपल्याला टर्बोसी जो आहे तो टर्बोसी आपल्याला आपल्या कम्प्युटरवरती इन्स्टॉल करावं लागतं. म्हणजेच ते एक काय आहे तर डिफरंट टाईपचं सॉफ्टवेअर आहे की ज्याचा वापर करूनच तुम्ही काय करू शकता, C++ किंवा C चे प्रोग्राम्स तुम्ही राईट करू शकता किंवा रन करू शकता. पण आत्ता जे आपण शिकणार आहोत HTML, ते HTML काय करतं तर त्याच्यासाठी कोणत्याही तुम्हाला एक्स्ट्रा सॉफ्टवेअरची गरज नाही आहे. मग हा जो HTMLचा कोड आहे तो कुठं राईट डाऊन केला जातो, तर नोटपॅड जो आहे की जो प्रत्येक कम्प्युटरवरती आपल्या इन्स्टॉल असतो आहे, मग त्या नोटपॅडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रोग्राम कोड राईट डाऊन करायचा आहे. म्हणून काय सांगितलेलं आहे, यूज नोटपॅड फॉर कोड रायटर. म्हणजे एक्स्ट्रा टेक्स्ट एडिटर तुम्हाला वापरायची गरज नाही आहे किंवा दुसरा कुठला टेक्स्ट एडिटर चालणार नाही आहे. आपण नोटपॅडमध्येच काय करणार आहोत, आपले सगळे प्रोग्राम्स जे आहेत ते टाईप करणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट, टू सी आउटपुट यूज एनी वेब ब्राउझर. आता हे सुद्धा काय आहे, महत्त्वाचं आहे. आता ज्याला आपण C++ शिकतो त्याला C++चे प्रोग्राम आपण काय करतो तर रन करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा टर्बोसी इन्स्टॉल करावं लागतं आणि त्या टर्बोसीवरतीच आपण प्रोग्राम राईट करू शकतो. आणि त्याचं जर आउटपुट आपल्याला बघायचं असेल तर तिथं वरती रन अँड कंपाईल हे दोन आपल्याला ऑप्शन होते की ज्याचा यूज करून आपण त्याचं आउटपुट बघू शकतो. आता इथं हे काय आहे तर वेब पेजेस आहेत किंवा वेबसाईट्स आहेत. मग वेबसाईट्सचं आउटपुट कुठून बघितलं जातं तर त्यांच्यासाठी तुमच्या कम्प्युटरवरती काय पाहिजे, तर जे काही त्यासाठी तुमच्या कम्प्युटरवरती काय पाहिजे, वेब ब्राउझर पाहिजे, बरोबर आहे ना. आत्तासुद्धा मोबाईलवरती ज्यावेळेला तुम्ही एखादं वेबसाईट्स ओपन करता त्याला ती वेबसाईट कॉन्टॅक्टमधून ओपन करता का हो, मेसेजमधून ओपन होणार आहे का, नाही आहे. तर त्याच्यासाठी प्रॉपर तुमच्याकडे वेब ब्राउझर पाहिजे. मग त्यासाठी तुमच्याकडे गुगल क्रोम असेल किंवा फायरफॉक्स असेल, कोणता तरी एक ब्राउझर असल्याशिवाय तुम्ही कोणतीही वेबसाईट ओपन करू शकत नाही, बरोबर आहे. मग इथंसुद्धा आपण काय तयार करत आहोत तर वेब पेजेस तयार करत आहोत की ज्याचा यूज वेबसाईटशी केला जातो. मग ह्या वेब पेजेसचं आउटपुट बघण्यासाठी आपल्या कम्प्युटरमध्ये कोणता तरी एक वेब ब्राउझर अवेलेबल असणं गरजेचं आहे. मग तो इंटरनेट एक्सप्लोररसुद्धा असू शकतो, काहींच्याकडे गुगल क्रोम असेल, काहींच्याकडे फायरफॉक्स असेल, कोणत्याही ब्राउझरमधून तुम्ही काय करू शकता, त्याचा आउटपुट बघू शकता. लक्षात आलं की ब्राउझर कशासाठी महत्त्वाचा आहे, तर
HTML पेजेस जे तुम्ही क्रिएट करता त्याचा आउटपुट हे कशा थ्रू बघितलं जातं, तर ब्राउझरचा यूज करून त्याचं आउटपुट बघितलं जातं. लक्षात आलं तुमच्या की बेसिक इन्फॉर्मेशन जे आहे ते HTML ची काय आहे. तर HTML हे काय आहे, एक हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज आहे की ज्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, डायनॅमिक वेब पेजेस डिझाईन करू शकता. त्याच्यानंतर काय पाहिलं, तर हे जे काही HTML पेजेस आहेत ते काय आहे, ऑर्डिनरी टेक्स्टच आहे, फक्त त्याला काय केलं तर एक्स्ट्रा तुम्हाला फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात. त्याच्यानंतर HTML फाईल जी आहे त्याला एक्सटेन्शन काय आहे, हो .html. याच्यावरती तुम्हाला MCQ विचारला जातो की डॅश इज अन एक्सटेन्शन ऑफ HTML फाईल. मग HTML फाईल कोणत्या नावानं सेव्ह केल्या जातात, तर त्याच्यासाठी .html हे एक्सटेन्शन यूज केलं जातं. मग हे प्रोग्राम्स जे आहेत ते प्रोग्राम्स कुठे राईट डाऊन केले जातात, तर त्याच्यासाठी आपला जो नोटपॅड आहे तो टेक्स्ट एडिटर यूज करून तुम्ही काय करणार आहात, प्रोग्राम कोड लिहिणार आहात. आणि त्याचा आउटपुट बघण्यासाठी तुम्हाला कशाचा यूज करावा लागणार आहे, ब्राउझरचा यूज करून तुम्ही त्याचं आउटपुट बघू शकता. आता हे आउटपुट कसं बघायचं त्याचा देखील आपण काय करणार आहोत, आज डेमो बघणार आहोत की जेणेकरून जर तुमच्या घरी कम्प्युटर अवेलेबल असतील तर तुम्ही आजच्या दिवसापासूनच काय करू शकता, HTMLची प्रॅक्टिस तुमच्या घरच्या कम्प्युटरवरतीही करू शकता. नेक्स्ट, आता आपण नेक्स्ट बघणार आहोत ते आहेत ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ HTML. आता आपण बघितलं की कोणतीही लँग्वेज ज्यायला आपण बघतो त्याला त्याचे काय असतात, तर काही त्याचे ॲडव्हान्टेजेस असतात, त्याच पद्धतीनं काही लँग्वेजचे डिसॲडव्हान्टेजेसही असतात. ह्या ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस HTMLचे काय काय आहेत ते आपण बघूया. पहिलं ॲडव्हान्टेज ऑफ HTMLचं बघा काय, इट इज इझी टू यूज लर्न अँड इम्प्लिमेंट. याच्यावरती तुम्हाला एक्झामला 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो, राईट डाऊन द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ HTML. हे अगदी इझी आहे की जिथं तुम्हाला मार्क मिळतील. हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर पूर्णपणे कसा आहे, इझी आहे. याच्यामध्ये तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागणार नाही आहे, कारण हा प्रोग्रॅमॅटिकली चॅप्टर आहे. जेवढा तुम्ही एक्स्ट्रा त्याच्यासाठी प्रॅक्टिस कराल टॅगचं तेवढं तुमच्या काय होणार आहे, लक्षात जास्त राहणार आहे. आणि याच्यामध्ये कुठंही तुम्ही मार्क जे आहे ते घालवायचा चान्स कुठेही नाही आहे. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित या चॅप्टरचा स्टडी केला तर याला जे काही मार्क्स असतील ते सगळेच्या सगळे मार्क्स तुम्हाला काय केले जातील, इथं तुम्हाला दिले जातील. आता आपला जो 5 नंबरचा क्वेश्चन असतो आहे, CS1 जो पेपर आहे त्याच्यामध्ये लास्टचा जो क्वेश्चन आहे की ज्याच्यामध्ये प्रोग्राम्स विचारले जातात, त्याच्यामध्ये एक प्रोग्राम जो आहे तो तुमचा C++चा असणार आहे आणि दुसरा प्रोग्राम्स कशाशी रिलेटेड असणार आहे, तर ह्या HTMLशी. त्यामुळं याला वेटेज जरी कमी असलं, म्हणजे प्रोग्राम एक 5 मार्क्सचा असणार आहे, त्यासोबत शॉर्ट नोट जे असतील त्याच्यामध्ये एक 3 मार्काचा याच्यासाठी क्वेश्चन असणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह. या पद्धतीनं याच्यावरती काय केले जातात, तर थेरॉटिकलही काही क्वेश्चन विचारले जातात प्लस कंपल्सरी प्रोग्राम एक याच्यावरती विचारला जातो. त्यामुळे हा चॅप्टर व्यवस्थित तुम्ही स्टडी करा. पहिला याचा ॲडव्हान्टेज आहे इझी टू यूज लर्न अँड इम्प्लिमेंट. हे जी HTML लँग्वेज आहे ती वापरायला कशी आहे, हो इझी आहे. म्हणजे तुम्ही C++ शिकला असाल, आता C++ जी लँग्वेज आहे ती थोडीशी डिफिकल्ट आहे ॲज कम्पेअर टू HTML म्हणते, कारण आता जे तुमचं टीन एज आहे त्या टीन एजमध्ये अशा कम्प्युटर्स लँग्वेज शिकणं थोडंसं मुलांना काही डिफिकल्ट जातं. मग त्या कम्पेअरमध्ये C++च्या कम्पेअरमध्ये HTML ही अगदी सोपी लँग्वेज आहे, शिकायलाही सोपी आहे आणि इम्प्लिमेंटेशन करायलाही सोपे आहे. म्हणजेच याचा वापर करून तुम्ही अगदी साधे साधे वेब पेजेस तुझा काय करू शकता, डिझाईन करू शकता. त्याच्यानंतर कंटेंट्स पॉवरफुल फॉर्मॅटिंग फॅसिलिटीज. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर पॉवरफुल फॅसिलिटीज तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. म्हणजे आपण एखादं वेब पेज बघतो तर ते वेब पेज जर त्याच्यामध्ये नुसतीच तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली असेल तर ते वेब पेज आपल्याला स्टडी करावं असं वाटतं का, नाही वाटत. ते आपल्याला कसं हवं असतं, तर कलरफुल हवं असतं किंवा त्याच्यामध्ये काहीतरी अट्रॅक्टिव्ह जर असेल तर आपण काय करतो, त्याच्याकडे थोडंसं लक्ष देतो. मग हे अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी किंवा मोर कलरफुल करण्यासाठी कशाचा यूज केला जातो, तर ह्या HTML टॅगचा यूज केला जातो. एखादी जर तुम्ही इमेज इन्सर्ट केली असेल किंवा एखादी फोटो गॅलरी तुमच्या वेब पेजमध्ये असेल, एखादं छान कलरफुल टेबल त्याच्यामध्ये जर असेल, तर तो जो कंटेंट आहे तो रीड करण्यासाठी तुम्हाला काय होतो, इंटरेस्ट निर्माण होतो. मग हे जी आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर एक्स्ट्रा पॉवरफुल फॅसिलिटी ह्या HTMLमध्ये तुम्हाला
तयार करता येते. त्याच्यानंतर आहे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. ही जी लँग्वेज आहे ती प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती तुम्ही काय करू शकता, रन करू शकता. म्हणजे विंडोज असेल किंवा लिनक्स असेल किंवा युनिक्स असेल, कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती तुम्ही इझिली HTML चे प्रोग्राम्स राईट डाऊन करू शकता आणि त्याचा आउटपुटही बघू शकता. नेक्स्ट आहे इट डज नॉट रिक्वायर एनी अदर सॉफ्टवेअर फॉर प्रोग्रॅमिंग प्रोग्राम्स रिटन इन नोटपॅड. आता ज्यावेळेला तुम्ही HTML शिकता किंवा HTML चा कोड तुम्हाला राईट डाऊन करायचा आहे, त्यावेळेला एक्स्ट्रा कोणतं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायची गरज आहे का? नाही आहे. आपल्याला कोड कशातून लिहायचा आहे? नोटपॅडमधून. आणि आउटपुट कशातून बघायचं आहे? ब्राउझरमधून. या दोन्हीही गोष्टी ऑलरेडी तुमच्या कम्प्युटरवरती काय असतात? इन्स्टॉल असतात. म्हणजेच एक्स्ट्रा सॉफ्टवेअर तुम्हाला इन्स्टॉल करायची गरज नाही आहे. नेक्स्ट, नो एक्सपेन्सिव्ह लायसन्स सॉफ्टवेअर ऑर हार्डवेअर रिक्वायर. आता इथं तुम्हाला एक्स्ट्रा सॉफ्टवेअरची गरज नाही आहे. किंवा काही लायसन कॉपीज असतात, त्या लायसन्स कॉपीसुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायची गरज आहे का? नाही आहे. तुम्ही नोटपॅडचा यूज करून काय करू शकता? प्रोग्राम राईट डाऊन करू शकता. नेक्स्ट, पेजेस कॅन बी इझिली अपडेटेड. पेजेस कॅन बी इझिली अपडेटेड म्हणजे काय? तर एखाद्या पेजमध्ये तुम्हाला मॉडिफिकेशन करायचं आहे, तर ते मॉडिफिकेशन तुम्ही काय करू शकता? तर इझिली तिथं तुम्ही पेज मॉडिफाय करू शकता. त्याला काय म्हटलं आहे? पेजेस कॅन बी इझिली मॉडिफिकेशन. नेक्स्ट, नेक्स्ट ॲडव्हान्टेज काय बघा, यू कॅन ट्रॅव्हर्स टू एनी HTML पेज युझिंग हायपरलिंक. आता सगळ्यात मोठा बेनिफिट काय असतो वेबसाईटचा? तर तुम्ही एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती इझिली जंप करू शकता किंवा इझिली तुम्ही जाऊ शकता. का? कारण आपण जर वेबसाईट्स बघितल्या किंवा वेब पेजेस बघितले तर तिथं नंबर ऑफ तुम्हाला काय प्रोव्हाइड केलेले असतात? व हायपरलिंक प्रोव्हाइड केलेले असतात की ज्याच्यावरती क्लिक केलं की तुम्ही नवीन पेजवरती काय करू शकता? जंप करू शकता. म्हणजे याच्यासाठी काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे का? नाही आहे. आपोआप तुमचा कर्सर त्या हायपरलिंकच्या तिथं गेला की त्याचा कलर चेंज झालेला असतो आणि त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येतं की इथं काय केलेलं आहे, बाबा हायपरलिंक प्रोव्हाइड केलेली आहे. याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर न्यू पेजवरती आपण काय करू शकतो? इझिली जंप करू शकतो. टू सी आउटपुट इट रिक्वायर्स एनी वेब ब्राउझर. जर तुम्हाला HTML पेजचा आउटपुट बघायचं असेल तर त्याच्यासाठी कोणताही वेब ब्राउझरचा तुम्ही काय करू शकता? यूज करू शकता. आता जर C++चा आउटपुट आपल्याला बघायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला टर्बोसी आपल्या कम्प्युटरवरती इन्स्टॉल असणं गरजेचं आहे. का त्याचा आउटपुट आपण दुसरीकडून कुठं पाहू शकतो? नाही पाहू शकत. मग तसंच याचा आउटपुट बघण्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे? तर तुमच्या कम्प्युटरवरती ब्राउझर असला पाहिजे आणि तो मोस्टली सगळ्या कम्प्युटरवरती ब्राउझर असतो. ज्या पद्धतीनं आपण जे आता अँड्रॉईड मोबाईल यूज करतो त्या अँड्रॉईड मोबाईलवरतीसुद्धा ॲटोमॅटिकली तुम्हाला ब्राउझर तिथं अवेलेबल असतो, त्याच पद्धतीनं सगळ्यांच्या कम्प्युटरवरती एकतरी ब्राउझर काय केलेला असतो? ऑलरेडी इन्स्टॉल असते. मग तो इंटरनेट एक्सप्लोरर असेल किंवा फायरफॉक्स असेल किंवा गुगल क्रोम, कोणत्याही ब्राउझरचा यूज करून तुम्ही काय करू शकता? आउटपुट बघू शकता. आता ज्या पद्धतीनं ॲडव्हान्टेजेस असतात प्रत्येक लँग्वेजचे, त्याच पद्धतीनं काय असतात? त्याचे डिसॲडव्हान्टेजेससुद्धा असतात. इथं HTMLचे म्हणजे जे काही आपण आत्तापर्यंत पाहिलं ते त्याचे ॲडव्हान्टेजेस होते, त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्ससुद्धा आहेत. ते ड्रॉबॅक्स कुठले कुठले आहेत ते बघूया. पहिला त्याचा डिसॲडव्हान्टेज आहे, इट इज नॉट प्रोग्रॅमिंग लँग्वेज इटसेल्फ. इट इज नॉट प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे काय? आत्तापर्यंत तर मॅडम म्हणतायत की HTML काय आहे? प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. आणि आता डिसॲडव्हान्टेजमध्ये पहिलाच डिसॲडव्हान्टेज असा येतो आहे की HTML ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज नाही आहे. आता ट्रू सेन्समध्येही प्रोग्रॅमिंग लँग्वेज नाही आहे. आता व्हॉट इज मीन बाय अ ट्रू सेन्स? तर प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा मेन पर्पज काय असतो? तर ते युजरशी इंटरॅक्ट झालं पाहिजे, बरोबर आहे. आता C++ ज्याला आपण यूज करतो त्याला तो काय करत असतो? तर युजरकडून इनपुट ॲक्सेप्ट करत असतो, त्याच्यावरती ऑपरेशन करतो आणि आउटपुट तुम्हाला तिथं दाखवलं जातं. पण HTML जी प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे ती असं कोणतंही युजरकडून इनपुट ॲक्सेप्ट करू शकत नाही आणि त्याच्यावरती प्रोसेसिंगही करू शकत नाही. मग फक्त तुम्ही HTMLचा यूज करून काय करू शकता? तर तुमचं वेब पेज जे आहे ते मोर अट्रॅक्टिव्ह करू शकता किंवा डिझायनिंग पर्पजसाठी काय केला जातो? ह्या HTMLचा यूज केला जातो. आता तुम्ही म्हणाल
की मगाशीच मी सांगितलं की सगळे जे काही वेबसाईट आहेत त्या वेबसाईट्स HTML मधून डिझाईन केल्या जातात. मग त्या वेबसाईट्स युजरशी इंटरॅक्ट करतात, बरोबर आहे. तिथं तुम्ही लॉग इन करू शकता, ते एखादी इन्फॉर्मेशन डिस्प्ले करू शकता. मग त्या ठिकाणी काय केलं जातं तर HTML सोबतच दुसऱ्या लँग्वेजचा यूज केला जातो. मग तिथं जावास्क्रिप्ट असेल किंवा PHP असेल, या लँग्वेजचा यूज करून काय केल्या जातात तर ते जे काही वेब पेजेस आहेत ते युजरशी इंटरॲक्टिव केले जातात. म्हणजे युजरनं जर एखादं इनपुट दिलं तर त्याच्यावरती ते प्रोसेसिंग करू शकतात आणि त्याला आउटपुट देऊ शकतात. म्हणून HTMLला इन ट्रू सेन्स प्रोग्रामिंग लँग्वेज नाही आहे. प्रोग्रामिंग लँग्वेज आहे पण त्याचा बेसिक पर्पज काय आहे तर फक्त डिझायनिंग हा त्याचा बेसिक पर्पज आहे. आणि ट्रू सेन्समध्ये ती प्रोग्रामिंग लँग्वेज का नाही आहे, कारण फक्त डिझायनिंग हा बेसिक पर्पज असू शकत नाही, तर ती काय झाली पाहिजे, युजरशी इंटरॅक्ट झाली पाहिजे. म्हणून इन ट्रू सेन्स इट इज नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज. नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज काय आहे, इट इज डिफिकल्ट टू फाइंड आउट एरर्स इन वेब पेज. ज्याला तुम्ही एखादं HTML पेज डिझाईन करता त्याला ते रन केल्यानंतर काही वेळेला त्याचं आउटपुट दिसत नाही, मग नक्की तुमचं बाबा चुकलं आहे कुठं, तुमचा कोड नक्की एरर कुठं आहे हे ते आपल्याला डिस्प्ले करत नाही. आता तुम्ही जर C++ स्टडी केला असेल व्यवस्थित तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येते की ज्यावेळेला आपण C++ चे प्रोग्राम रन करतो त्यावेळेला सपोज एखादी तुमची सिंटॅक्स एरर असेल तर तुम्हाला तिथं ती फाइंड आउट करून दिली जाते की या लाईनला तुमची सिंटॅक्स एरर आहे, सेमिकोलन मिसिंग आहे और अदर दॅट, असं तुम्हाला तिथं दाखवलं जातं की त्या लाईनला एरर आहे. पण HTML कोड ज्यावेळेला आपण रन करतो त्यावेळेला तिथं तुम्हाला जी काही एरर आहे ती एरर फाइंड आउट करून दाखवली जात नाही. म्हणजे तुमच्या कुठल्या लाईनला एरर आलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला आउटपुट दिसत नाही आहे हे तिथं फाइंड आउट केलं जात नाही. म्हणजे तुमच्या एरर जे आहेत, एरर आपण कंपायलेशनमध्ये एरर फाइंड आउट करतो, ते कंपायलेशन इथं तुम्हाला पॉसिबल नाही आहे. कॉम्प्लेक्स HTML कोड इज हार्ड टू रीड अँड अंडरस्टँड. जर एखादा HTML कोड कॉम्प्लेक्स असेल, म्हणजे त्याच्यामध्ये मल्टिपल टॅग्स वापरले असतील किंवा फ्रेम्स वापरले असतील, असे जे HTML कोड्स जे आहेत ते कसे आहेत तर आपल्याला समजण्यासाठी डिफिकल्ट आहेत. लक्षात आलं तुमच्या की आपण काय काय शिकलो आत्तापर्यंत, तर HTMLचं जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती बेसिक इन्फॉर्मेशन बघितली, त्याचसोबत आपण काय बघितलं तर ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस ऑफ HTML काय आहेत हे शिकलो. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत ते ॲक्च्युली HTML पेज जे आहे त्या HTML पेजचं बेसिक स्ट्रक्चर कसं असतं ते आपण बघणार आहोत. म्हणजेच काय तर हा आता आपण काय करणार आहोत, वेब पेजेस आपल्याला तयार करायचे आहेत. मग वेब पेजेस तयार करत असताना प्रत्येक लँग्वेजचं काय असतं तर एक बेसिक स्ट्रक्चर असतं. ज्या पद्धतीनं C++ आपण बेसिक स्ट्रक्चर बघितलं तसंच इथं HTMLचं आपण काय करणार आहोत तर बेसिक स्ट्रक्चर बघणार आहोत. आता बेसिक स्ट्रक्चर ऑफ HTML पेज बघा किती इज आहे. HTML पेज ज्यावेळेला सुरू होतं त्यावेळेला काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. इथं जर हे पेज तुम्ही केअरफुली पाहिलं तर या पेजमध्ये या पद्धतीचे तुम्हाला साईन दिसत आहेत, बरोबर आहे. की जे साईन आपण कुठं वापरतो, मॅथ्समध्ये वापरतो, लेस दॅन आणि ग्रेटर दॅन, बरोबर आहे. हे साईन किंवा आपण आपल्या कम्प्युटरच्या भाषेमध्ये त्याला काय म्हणतो तर ऑपरेटर्स म्हणतो. आता इथं ह्या साईनचं मिनिंग थोडंसं वेगळं आहे. हे जे साईन्स आहेत या साईनला काय म्हटलं जातं तर अँग्युलर ब्रॅकेट्स. लक्षात घ्या, हे जे लेस दॅन आणि ग्रेटर दॅन साईन्स आहेत याला HTML मध्ये काय म्हटलं जातं तर अँग्युलर ब्रॅकेट्स म्हटलं जातं. आणि ह्या अँग्युलर ब्रॅकेटमध्ये जे काही लिहिलं जातं त्याला काय म्हटलं जातं तर HTML टॅग. लक्षात घ्या, मी काही सांगते तुम्हाला की लेस दॅन आणि ग्रेटर दॅन जे साईन्स आहेत हे साईन्स आपल्याला इथं सतत यूज करायचे आहेत, पण त्याला लेस दॅन अँड ग्रेटर दॅन असं म्हणायचं नाही आहे. तर आपल्या HTMLच्या लँग्वेजमध्ये त्याला काय म्हटलं जातं तर अँग्युलर ब्रॅकेट्स. आणि ह्या दोन अँग्युलर ब्रॅकेट्समध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याला काय म्हटलं जातं तर टॅग. लक्षात आलं, टॅगची डेफिनेशन, द टेक्स्ट एनक्लोज विद इन अँड अँग्युलर ब्रॅकेट इज कॉल्ड HTML टॅग, किंवा त्याला टॅग म्हटलं जातं. आता ज्या पद्धतीनं C++चं स्ट्रक्चर ठरलेलं आहे त्याच पद्धतीनं इथं HTMLचं स्ट्रक्चरसुद्धा ठरलेलं आहे. इथं अँग्युलर ब्रॅकेटमध्ये जे लिहिलेलं आहे किंवा जे HTML टॅग आहेत ते काय आहेत, प्रीडिफाईन आहेत. म्हणजेच ज्या पद्धतीनं printf फंक्शन असेल किंवा आपलं CIN आणि COUT घेऊया. CIN चं मिनिंग काय तुम्हाला माहीत असेल,
ही इनपुट घेणं आणि सीआउटचं मीनिंग काय आहे तर आउटपुट डिस्प्ले करणं. त्याच्यानंतर इफ स्ट्रक्चर असेल, लूप असतील, मग याचे जे कीवर्ड्स होते आपण त्याला त्या भाषेमध्ये काय म्हणायचो तर कीवर्ड, की ज्याचं मीनिंग सी प्लस प्लसच्या कंपायलरला माहीत आहे. तसंच इथं आपण HTML शिकत आहोत आणि HTMLमध्ये जे यूज केलं जातं ते आहेत HTML टॅग, की ज्याचं मीनिंग कुणाला माहीत आहे, ब्राउझरला माहीत आहे की याचं मीनिंग काय आहे. मग पहिला जो टॅग आपण वापरणार आहोत तो पहिला टॅग काय आहे, HTML टॅग. कोणतंही HTML पेज ज्यावेळेला स्टार्ट केलं जातं त्यावेळेला त्यातला पहिला टॅग सुरुवातीचा जो लिहिला जातो तो असतो HTML टॅग. हा टॅग काय स्पेसिफाय करतो तर हे पेज कशाचं आहे, HTMLचं पेज आहे. त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल जो टॅग वापरला जातो तो आहे हेड टॅग. आता हेड टॅग काय स्पेसिफाय करतं तर जी काही हेडिंग इन्फॉर्मेशन आहे ती हेडिंग इन्फॉर्मेशन स्पेसिफाय करायचं काम कुणाचं असतं, या हेड टॅगचं असतं. मग याच्यामध्ये त्याचा एक सब टॅग आहे तो आहे टायटल टॅग. टायटल टॅग कशासाठी वापरला जातो तर ज्यावेळेला तुम्ही एखादं वेबपेज बघता त्याला त्या वेबपेजच्या वरती एक टायटल दिलं जातं, म्हणजे ते वेबपेज जे आहे ते काय रिप्रेझेंट करतं त्याच्यासाठी त्याचं टायटल हे खूप महत्त्वाचं असतं. मग टायटल काय केलं जातं तर शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलं जातं, पेज 1 असेल, पेज 2 असेल, किंवा एखादं जर लॉग इन पेज असेल तर त्या पेजचं टायटल काय असू शकतं, लॉग इन. मग इथं टायटल ओपन होतो आहे आणि इथं बघा डॅश डॅश दिलेले आहे, म्हणजे तुम्हाला तिथं काय करायचं आहे तर तुम्ही हवं ते टायटल तिथं काय करू शकता, देऊ शकता. आता त्याच्यानंतर आहे स्लॅश टायटल. एखाद्या टॅगचं काम कंप्लीट झालं की तो टॅग काय केला जातो, क्लोज केला जातो. म्हणजे ज्या पद्धतीने आपण कर्ली ब्रॅकेट्स वापरतो, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट्स जर असेल तर त्याला कर्ली ब्रॅकेट्स जे आहे क्लोजिंग ते मस्ट आहे, बरोबर आहे. आपण जर कर्ली ब्रॅकेट ओपन करत असू तर ते क्लोज करणंही तितकंच गरजेचं आहे. इथंसुद्धा जे काही तुम्ही HTML टॅग ओपन करता ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला काय करावे लागतात, क्लोज करावे लागतात. ज्यावेळेला तुम्ही या पद्धतीनं लिहिताय हा ओपनिंग टॅग असतो, आणि क्लोजिंग टॅग मग कशाला म्हणायचं, ज्यावेळेला त्या टॅगच्या नावाच्या अगोदर तुम्ही स्लॅश लिहिताय, म्हणजेच तिरपी लाईन ज्यावेळेला लिहिली जाते त्याला त्या टॅग तिथं काय केला जातो, क्लोज केला जातो. आता मी तुम्ही म्हणाल की हा HTML टॅग ओपन केला आहे तो क्लोज केलेला नाही आहे. HTML टॅग जो आहे तो सगळ्यात शेवटी काय केला जातो, क्लोज केला जातो. ज्यावेळेला तुमचं वेबपेज कंप्लीट होईल त्यावेळेला तो क्लोज केला जातो. आता हेड सेक्शनमध्ये लक्षात आलं तुमच्या की हेड सेक्शनमध्ये फक्त टायटल हा टॅग आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, टायटल डिस्प्ले करू शकता. मग टायटल हे काय असणार आहे तर एक सिंगल लाईनचं टायटल असणार आहे. मग त्याचं काम झालं की स्लॅश टायटल, म्हणजे टायटल बंद केलं. आता स्लॅश टायटल केलं की टायटल क्लोज होणार आहे. त्याच्यासोबतच आपण ओपन केलेला टॅग कुठला आहे, इनर टॅग, तर हेड टॅग आहे. मग तो क्लोज करणंही गरजेचं आहे. आता त्याच्यानंतर ॲक्च्युली आपलं वेबपेज सुरू होतं की सगळ्यात महत्त्वाचा टॅग जो आहे तो आहे बॉडी टॅग. आता बॉडी टॅग कशासाठी वापरायचा, जे काही कंटेंट तुम्ही वेबपेजमध्ये बघता, म्हणजे मधला जो पोर्शन आहे की ज्याच्यामध्ये खूप सारी क्रिएटिव्हिटी यूज केली जाते तो पोर्शन कशाचा असतो, तर ह्या बॉडी टॅगचा. म्हणजे जे काही तुम्हाला वेबपेजमध्ये डिस्प्ले करायचं आहे ते सगळं काय केलं जातं, तर इथं लिहिलं जातं ओपनिंग बॉडी, म्हणजे तुमच्या वेबपेजचा जो काही कंटेंट डिस्प्ले करायचा आहे तो स्टार्ट होणार आहे. इथं डॅश डॅश दिले आहेत, म्हणजे तुम्हाला काय दाखवायचं आहे त्या वेबपेजमध्ये ते इथं तुम्ही राईट डाऊन करायचं आहे. आणि आता मला असं वाटलं की माझं वेबपेज कंप्लीट झालेलं आहे, त्याला मी काय करणार आहे, स्लॅश बॉडी करणार आहे. आणि सगळ्यात शेवटी तुमचा काय केला जातो, हा HTML टॅग जो आहे तो HTML टॅग क्लोज केला जातो. लक्षात आलं तुमच्या की याचं बेसिक स्ट्रक्चर बघा काय आहे. हे स्ट्रक्चर, बेसिक स्ट्रक्चर राईट डाऊन करत असताना अँग्युलर ब्रॅकेट जे आहेत ते अँग्युलर ब्रॅकेट मस्ट आहेत, कारण प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही अँग्युलर ब्रॅकेट दिले नाही तर ते HTML पेज आहे हे स्पेसिफाय होणार नाही. त्याच्यासाठी अँग्युलर ब्रॅकेट कुठं कुठं जायचे हे व्यवस्थित केअरफुली बघा. हे जे टॅग आहेत, म्हणजे HTMLचं मीनिंग काय आहे, त्याच्यानंतर हेडचं मीनिंग काय आहे, बॉडीचं मीनिंग काय आहे, हे सगळं ऑलरेडी त्या ब्राउझरला माहीत असतं. किंवा हे टॅग काय आहेत, प्रीडिफाईन टॅग आहेत, याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकत नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं सी प्लस प्लसमध्ये आपण कीवर्ड बघतो त्याचं मीनिंग कंपायलरला ऑलरेडी माहीत असते,
तसंच इथं हे HTML चं मीनिंग काय आहे हे ब्राउझरला माहीत आहे. त्याच्यानंतर हेडचं मीनिंग काय आहे हे पण माहीत आहे. बॉडीचं मीनिंग काय आहे हे पण ब्राउझरला माहीत असते. लक्षात आलं? याच्यावरती सुद्धा तुम्हाला 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो एक्झाममध्ये. राईट अ बेसिक स्ट्रक्चर ऑफ HTML पेज. मग इथं तुम्हाला काय काय राईट डाऊन करता आलं पाहिजे, तर या पद्धतीनं पहिल्यांदा बेसिक स्ट्रक्चर त्याचं तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे आणि प्रत्येक टॅगचं तुम्हाला मीनिंग लिहिता आलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल HTML टॅग कशासाठी यूज केला जातो किंवा HTML टॅग काय स्पेसिफाय करतो, तर हे पेज जे आहे ते वेब पेज आहे किंवा हे HTML पेज आहे. हेड सेक्शन काय डिस्प्ले करतो, तर इथं हेडर इन्फॉर्मेशन जी आहे ती हेडर इन्फॉर्मेशन इथं स्टोअर केली जाते. त्याच्यानंतर बॉडी सेक्शन का महत्त्वाचं आहे, कारण याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, तर वेबपेजमध्ये जो काही कंटेंट दाखवला जातो की जो वेबपेजचं मीन असतं किंवा त्याची मीन कन्सेप्ट जी आहे ती त्याच्या कंटेंटमध्ये असते, मग तो कंटेंट कुठं राईट डाऊन केला जातो, तर ह्या बॉडी सेक्शनमध्ये. आणि ज्याला तुम्ही कम्प्लीट कराल टॅग त्याला काय वापरलं जातं, तर स्लॅश जी आहे तिरपी लाईन ती काय सांगते, तर हा टॅग काय झालेला आहे, क्लोज झालेला आहे. आणि सगळ्यात लास्ट काय आहे तुमचा HTML टॅग. लक्षात आलं? इथं मी एक तुम्हाला साधं वेबपेज दाखवते की हे वेबपेज आपण काय करणार आहोत, ज्यावेळेला आपलं सगळं कम्प्लिशन होईल त्यावेळेला आपण या पद्धतीचं वेबपेज आपल्याला डिझाईन करायचं आहे. या पद्धतीचं असं वेबपेज आपल्याला काय करता आलं पाहिजे, डिझाईन करता आलं पाहिजे. ज्यावेळेला आपला हा चॅप्टर फिनिश होईल त्यावेळेला प्रत्येकाला असे टास्क दिली जाईल की ज्यामध्ये तुम्हाला या पद्धतीनं आपण जेवढे काही टॅग शिकलेलं आहोत त्या टॅगचा वापर करून काय करायचे आहे, आपल्याला असे डायनॅमिक वेबपेजेस डिझाईन करायचे आहेत. लक्षात आलं की आजच्या लेक्चरला आपण काय काय स्टडी केलं, तर HTML जो चॅप्टर आहे प्रोग्रामिंगचा, त्या HTML चॅप्टरला आज आपण स्टार्ट केलं. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, तर बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे HTMLची ती बेसिक इन्फॉर्मेशन स्टडी केली. आफ्टर दॅट आपण काय पाहिलं, तर ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ HTML जे आहेत ते आपण स्टडी केले. आफ्टर दॅट काय पाहिलं, तर बेसिक स्ट्रक्चर ऑफ HTML पेज की जे कोणत्या स्वरूपाचं आहे ते आपण स्टडी केलं. नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघणार आहोत, तर त्या बेसिक स्ट्रक्चरचा यूज करून आपण साधे साधे काय करणार आहोत, इथं वेबपेजेस पहिल्यांदा डिझाईन करणार आहोत. तोपर्यंत गुड बाय, हॅव अ नाईस डे.